नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुळजाभवानी माध्यमिक विद्यालय संत ज्ञानेश्वर नगर लातूर व्हिडिओ तासिकेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी एच डी धोबे। आज आपण इयत्ता नववी मध्ये जो आपल्या सर्वांचा आवडता विषय आहे बाळांनो, तो आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान। या विषयामधील आज आपल्याला पाठ क्रमांक 16 म्हणजे अनुवंशिकता व परिवर्तन हे आज आपल्याला अभ्यास करायचं आहे बाळांनो। अनुवंशिकता व परिवर्तन, मग अनुवंशिकता आणि परिवर्तनामध्ये जर अभ्यास करत असताना बाळांनो सर्वप्रथम आपल्याला अनुवंश म्हणजे काय, त्याचबरोबर या पाठामध्ये अनुवंशिकता त्यांची लक्षणे आणि त्यांच्या त्या लक्षणांचे काही प्रकटीकरण आहे याचा आपल्याला सविस्तरपणे अभ्यास करायचा आहे। त्याचबरोबर मेंडेलचे अनुवंशिकतेबद्दलचे जे काही सिद्धांत आहे त्यांनी या पाठामध्ये मांडलेले आहेत। त्याचबरोबर पहा गुणसूत्रांच्या अपसामान्यतेमुळे होणारे जे काही रोग आहेत त्या रोगांचा देखील आपल्याला या पाठामध्ये अभ्यास करायचा आहे। मग मला सांगा की आपला जो काही वर्ग आहे बाळांनो, आपल्या वर्गातील सर्व मुले मुली जी काही आहेत ते सर्व सारखीच दिसतात का? दिसतात का सारखे? नाही दिसत सारखे। सगळ्यांना सगळ्यांचे जे काही चेहऱ्याची ठेवण असेल, त्याचबरोबर त्वचेचा रंग असेल, चेहऱ्याची जे काही गोल किंवा लांबट असणारी ठेवण असेल, त्याचबरोबर त्यांची उंची असेल, त्याचबरोबर डोळ्यांचा रंग असेल, हाताच्या अंगठ्याची ठेवण असेल, हे सर्व गोष्टी म्हणजे त्यांच्यामध्ये भिन्न असं आपल्याला दिसून येतात बाळांनो। म्हणजे आपल्या वर्गातील सर्व मुलं मुली हे भिन्न भिन्न दिसतात। म्हणजे जसे की पहा आपल्या जे काही आसपास असलेला निसर्ग, त्या निसर्गामधील एकाच प्रजातीमध्ये खूप वेगळेपणा दिसून येतो आपल्याला। आपल्या आजूबाजूला असणारे जे काही पर्यावरण आहे या निसर्गामध्ये विविधता दिसून येते बाळांनो आपल्याला। जसे की पहा याच्या अगोदरच्या इयत्तेमध्ये आपण अभ्यास केला बाळांनो की हे जे काही निसर्ग आहे या निसर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विविधता दिसून येते आपल्याला। मग ही जी काही विविधता आहे ही विविधता वेगळेपणा कशामुळे निर्माण होते हेच आपल्याला या पाठामध्ये आज आपला अभ्यास करायचा आहे। मग त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे अनुवंश। मग जे काही अनुवंश आहे म्हणजे सजीवामधील जे काही गुणधर्म आहेत, सजीवामधील गुणधर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीमध्ये कसे जातात, म्हणजे कसे ते उतरतात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीमध्ये, म्हणजे याचा सामान्यपणे आणि मुख्यत्वे जनुकांचा अभ्यास करणारी जी जीवशास्त्राची एक शाखा आहे त्याला आपण अनुवंशिकी शास्त्र असं म्हणू शकतो बाळांनो। मग हे जे काही पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेमधून पहा की नवीन संतती निर्माण होते, पुनरुत्पादनाच्या या ज्या काही प्रक्रियेमधून नवीन संतती निर्माण होते या संततीमध्ये काही सूक्ष्म भेद वगळता जनकांची खूप साम्य दिसून येते आपल्याला। म्हणजे अलैंगिक पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेने जे काही निर्माण होणाऱ्या सजीवांमध्ये भेद सूक्ष्म असतात, तर लैंगिक प्रजननाने पुनरुत्पादित होणाऱ्या सजीवांतील जे काही भेद आहेत त्या तुलनेमध्ये जास्त असतात या अनुवंशामध्ये आपल्याला दिसून येते। जसे की पहा आता आपण अभ्यास करत असताना आपल्या वर्गातील जे काही मित्र मैत्रिणी आहेत, मुलं मुली आहेत, पहा म्हणजे आपल्या मित्राच्या कानाची म्हणजे मैत्रीच्या कानाची काही पाळी आहे या पाळीचे काळजीपूर्वक निरीक्षण केलं मित्राच्या आपल्या कान जो आहे कानाचं आपण पाळीचं जे काही निरीक्षण केलं त्याच्या ठेवणीमध्ये म्हणजे जे काही कानाची पाळी आहे त्या पाळीची जी काही ठेवण आहे ते प्रत्येकाची वेगळी असते। त्याचबरोबर पहा चेहऱ्याची ठेवण हे देखील प्रत्येक मुलांची वेगळी असते, त्याचबरोबर नाकाची, त्याचबरोबर घुटाची ठेवण हे प्रत्येक मुला मुलींची वेगवेगळी असते। कपाळ असेल या कपाळावर जे काही केस आहेत या केसांची ठेवण देखील त्यांचा जे काही कोण आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्यांची प्रत्येक मुला मुलींची वेगवेगळी असते। म्हणजे आपण सर्वजण मनुष्य प्राणी आहोत हे आपल्याला माहिती आहे की आपण सर्वजण कसे आहोत, मनुष्य प्राणी आहोत, पण मनुष्य प्राणी असून देखील सर्वांचा जो काही रंग आहे तो रंगामध्ये का फरक आहे, आपल्या शरीराच्या त्वचेचा जो काही रंग आहे प्रत्येकाचा त्वचेचा रंग वेगळा असतो, कोणाचा गोरा असतो, कोणाचा काळा असतो, कोणाचा सावळा रंग असतो, या प्रत्येकाच्या रंगाचा प्रत्येकाचे जे काही रंग आहे हे वेगळे असतात असं का होते। मग तुम्ही जे काही सर्वजण आता इयत्ता नववी मध्ये आहात बाळांनो, आता तुम्ही सर्वजण इयत्ता नववी मध्ये आहात, पण एकाच वर्गामध्ये शिकणारे जे काही मुलं आहेत हे मुलं पहा काही मुलं कमी उंचीचे असतात काही मुलं जास्त उंचीचे असतात, मग हे बदल का घडून आलेले आहेत आपल्याला, म्हणजे का वेगळेपणा दिसून येतो, तर हे बदल घडून येते अनुवंशिकता मधून। कशामधून? अनुवंशिकता।
अनुवंशिकता ही जी काही अनुवंशिकता आहे म्हणजे अनुवंशिकतेमध्ये माता-पित्यांच्या शारीरिक अनुवंशिकता म्हणजे काय माता-पित्यांच्या शारीरिक किंवा मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेला लक्षात घ्या बघा माता-पित्याच्या शारीरिक आणि मानसिक जे काही लक्षणे आहेत ते संततीमध्ये संक्रमित होणाऱ्या प्रक्रियेला आपण अनुवंशिकता असे म्हणतो म्हणून पहा कुत्र्याची पिल्ले कुत्र्यासारखे दिसतात मांजराची पिल्ले मांजरासारखी दिसतात कबुतराची पिल्ले कबुतरासारखी दिसतात आणि मानवाची संतती ही मानवाची संतती ही मानवासारखी दिसते कारण हे कशामुळे मान अनुवंशिकतामुळे जसं माता पित्यांची शारीरिक असतील माता पित्यांची जी काही मानसिक लक्षणं असतील ही जशीच्या तशी पुढच्या पिढीमध्ये म्हणजे संततीमध्ये संक्रमित होण्याची जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला आपण अनुवंशिकता असं म्हणू शकतो मग यांच्या अनुवंशिकतेची काही लक्षणे आहेत आणि या लक्षणाचे जे काही प्रकटीकरण आहे बाळांनो म्हणजे पहा माता पिता व संतती यांच्यामध्ये खूपच साम्य असले तरी त्यांच्यामध्ये लहान मोठे पण थोडेसे भेद आपल्याला दिसून येतात कसे भेद दिसून येतात हे साम्य व भेद हे अनुवंशिकतेचेच परिणाम असतात बाळांनो जे काही अनुवंशाची यंत्रणा काय असते व ती कशी काम करते हे आपण पाहणार आहोत जसे की बाबा पेशी अंतर्गत प्रथिन संश्लेषणासाठी आवश्यक अशा माहितीचा साठा डीएनए मध्ये असतो आणि डीएनए म्हणजे काय डी ऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड डीएनए चा फुल फॉर्म काय डी ऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड हे जे काही डीएनए आहे या डीएनए च्या या खंडामध्ये विशिष्ट प्रथिना संबंधी सर्व माहिती साठवलेली असते आणि त्याला त्या प्रथिनासाठी जे जनुक असे म्हणतो आपण आणि या प्रथिनांचा सजीवांमध्ये लक्षणीय लक्षणांचे जे काही काय संबंध असतो हे आपल्याला जाणून घेणे आवश्यक आहे हा आमचा काही मुद्दा आहे अधिक स्पष्ट होण्यासाठी पहा वनस्पतीची उंची लक्षण या उंचीचा लक्षणाचा विचार करू आपण वनस्पतीमध्ये वृद्धी संप्रेरके असतात हे आपल्याला माहिती आहे मागच्या इयत्तेमध्ये आपण अभ्यास केलो वनस्पतीच्या उंचीमधील जी काही वाढ आहे ते वृद्धी संप्रेरकाच्या प्रमाणावर अवलंबून असते त्याचबरोबर पहा वनस्पतीद्वारे निर्माण होणाऱ्या वृद्धी संप्रेरकाचे प्रमाण संबंधित विकारांच्या कार्यक्षमतेवरती ठरते आणि कार्यक्षम जे काही विकरे आहेत जास्त प्रमाणामध्ये संप्रेरक निर्माण करतात ज्यामुळे त्या वनस्पतीची वाढ खुंटते पण विकराची जी काही कार्यक्षमता आहे ती कार्यक्षमता कमी पडली तर संप्रेरक कमी प्रमाणामध्ये तयार होतात आणि वनस्पतींची वाढ खुंटते लक्षात म्हणजे ज्या वनस्पतीची उंची वाढते पण वनस्पतींची उंची वाढते त्यामुळे तर म्हणजे जे विकर आहेत त्या विकरांची कार्यक्षमता जर कमी पडली तर संप्रेरक कमी प्रमाणामध्ये तयार होतात आणि वनस्पतींची वाढ खुंटते बाळांनो लक्षात हे झालं पहा अनुवंश आणि अनुवंशिकता तर उद्याच्या तासिकेमध्ये आपण गुणसूत्रांचा आपण अभ्यास करू बाळांनो आजच्या तासिकेमध्ये आपण अनुवंश कशाला म्हणतो अनुवंशिकता कशाला म्हणतो तर उद्याच्या तासिकेमध्ये आपण गुणसूत्रे याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती अभ्यासणार बाळांनो त्यामध्ये पहा गुणसूत्रांचे जे काही प्रकार आहेत त्या प्रकाराचा देखील आपण अभ्यास करणार बाळांनो आज आपण या ठिकाणी थांबू तर हे जे काही आज आपण पाहिलं अनुवंश कशाला म्हणतात अनुवंशिक शास्त्र कशाला म्हणतात अनुवंशिकी शास्त्र कशाला म्हणतात त्याचबरोबर अनुवंशिकता आणि जसं की अनुवंशिकतेची तुम्हाला व्याख्या सांगितली म्हणजे माता पित्यामध्ये जे काही शारीरिक असतील मानसिक लक्षणे असतील ते पुढील पिढीमध्ये म्हणजे संततीमध्ये जशा तसे संक्रमित होणे या प्रक्रियेला आपण अनुवंशिकता असे म्हणतो जसं कुत्र्याची पिल्ले कुत्रे कबुतराची पिल्ले कबुतरासारखी त्याचबरोबर जसं मांजराची पिल्ले मांजरासारखीच आणि मानवाची जी काही संतती आहे ती मानवासारखीच दिसून येते याला आपण अनुवंशिकता असे म्हणतो त्याचबरोबर अनुवंशिकतेची जी काही लक्षणे आहेत त्या लक्षणांचे प्रकटीकरण देखील आपण या तासिकेमध्ये अभ्यासलो उद्याच्या तासिकेमध्ये आपण गुणसूत्रांचा अभ्यास करणार आहोत तो पण नमस्कार Stay home, stay safe. Thank you.